बंधूंनो, एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा माझ्या हजारो हजारो शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ मध्ये आवाहन केलं होतं की शेतकरी बंधूंनो आपलं नियोजन पाठवा आणि आपल्याकडून भरघोस असा रिस्पॉन्स मला मिळाला आहे, प्रतिसाद मिळाला आहे। 6800 शेतकऱ्यांनी आतापर्यंत मला नियोजन पाठवलेले आहे आणि बंधूंनो काही शेतकरी अजूनही शिल्लक असतील त्यांनी लवकरात लवकर मला नियोजन पाठवावं जेणेकरून मला डाटा तयार करून तुमचं नियोजन व्यवस्थित करता येईल। मित्रांनो, आपण पाहता मोठ्या प्रमाणात पाऊस, कुठे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे आणि याच परिस्थितीचा आपल्याला साईड इफेक्ट येणार आहे खरीप हंगामात आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार मोठा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने मी माझा अभ्यास चालू केलेला आहे आणि माझं असं मत आहे की येणाऱ्या खरीप हंगामात मला तंत्रामध्ये अमूलाग्र बदल करावा लागणार आहे, अनेक घटकांमध्ये बदल करावा लागणार आहे। तर कोणीही शेतकऱ्यांनी गडबड करू नका, शांततेने सावकाश जायचं आहे आपल्याला आणि येणाऱ्या खरीपाचा खूप चांगला फायदा उचलायचा आहे, तरी कोणीही शेतकऱ्यांनी गडबड करू नये। मी आपल्याला लवकरात लवकर मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत एक सुंदर तंत्र देणार आहे, चांगले चांगले घटक आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि आपल्याला सर्वतोपरी सर्व मदत करण्यास मी तयार आहे। फक्त मित्रांनो, तुमचं सहकार्य मला खूप आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळात आता जे गारपीट झालेली आहे आणि पाऊस झालेला आहे याच्यामुळे भयंकर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रकोप आपल्याला जाणवेल आणि सोयाबीन, कापूस, हळद या पिकांकरता खूप घातक असं वातावरण निर्मिती होईल, तर त्याच्याकरता त्या अनुषंगानेच आपल्याला चालायचं आहे। तर मित्रांनो, जे काही माझे शेतकरी बांधव असतील त्या शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की लवकरात लवकर आपलं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचावं। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 82 37 90 62 81, 82 37 90 62 81 या व्हॉट्सअपवर मला ताबडतोब आपले नियोजन पाठवा। कोणाला किती एकर कोणतं पीक घ्यायचं आहे त्याची माहिती कळवा म्हणजे मला योग्य नियोजन आपल्याकरता करता येईल आणि याच पद्धतीने आपला प्रतिसाद मिळावा, आपलं सहकार्य मिळावं म्हणजे मला आपल्या सेवेत चांगलं कार्य करता येईल। ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार।